नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। जानकी ऐश्वर्याला जी काही बोललेली असते की अगं, तू माझ्या साडीवर डाग तर पाडले, परंतु त्या डागाची मी नक्षीकाम तयार केले आणि ती साडी पक्क किती सुंदर झाली, परंतु माझ्या साडीवर तू डाग पाडताना तुझ्या हाताला जो काही डाग लागला तो तर अजून पुसलेला नाही। हाताचा डाग तर पुसेल, परंतु मनाच्या डागाचे काय ग, म्हणून ऐश्वर्याला काही झोप येत नसते। आणि तेवढ्याच सारंगला जाग येते आणि सारंग हा उठलेला आहे हे ऐश्वर्याच्या लक्षात येते, म्हणून ती लगेच झोपण्याचे नाटक करते। तेव्हा सारंग हा बाथरूममध्ये किंवा बाहेर जात गेला असेल, तर तेवढ्यात ऐश्वर्या उठते, सारंगचा मोबाईल घेते आणि त्या मोबाईलमध्ये त्याने जानकी आणि ऋषिकेशचे जे फोटो काढलेले असतात तर ते फोटो ती बघून आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेते। तेव्हा फोटो ट्रान्सफर झाल्यानंतर ऐश्वर्या परत सारंगचा मोबाईल तिथे ठेवून देते आणि आपल्या बेडवर येऊन झोपते। आणि तेवढ्याच सारंग येतो आणि ती झोपण्याचे नाटक करते। सारंग पुन्हा आपल्या सोप्यावर येऊन झोपतो, तर ऐश्वर्या पुन्हा आपला मोबाईल आपल्या हातामध्ये घेते आणि त्या फोटोकडे बघत म्हणते, डिझाईन करण्याचा तुला खूप शौक आहे ना, मग बघतच राहा की मी तुझं लाईफ कसे डिझाईन करते ते, आणि ते सुद्धा मला हवेत असे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असते आणि तेवढ्या तिच्या मोबाईलवर अननोन नंबरचा कॉल येतो। तर जानकी म्हणते की कुणाचा कॉल असेल म्हणून फोन घेते, तर तेव्हा तिकडून एक मॅडम विचारते की जानकी बोलतात का, तर जानकी म्हणते की हो बोला, आपण कोण बोलतात, आणि आमच्या साडीवर डिझाईन काढून हवे, तुम्ही किती चार्ज घेता। तेव्हा जानकी म्हणते की आहो, पण मी हे सर्व काम नाही करत हो। तेव्हा ती मॅडम म्हणते की आहो, असे काय करता, तुम्ही डिझाईनिंगचे कामं घेतात ना। जानकी विचारते की तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले, आणि ज्याने कोणी हे सांगितले असेल तेव्हा त्यांनी चुकीची माहिती दिली असेल, मी असे कोणतेही काम नाही करत, आणि प्लीज आता पुन्हा फोन करू नका, थँक्यू बोलून तो फोन ती ठेवते। आणि तेवढ्यात मंगला तेथे येते आणि वहिनी चहा ठेवू का असे विचारते, तर जानकी म्हणते की हो ठेव, आणि जानकी परत आपल्या कामाला म्हणजे ती लागते आणि तिचे हाते भरलेले असतात, तर दुसरा कॉल येतो। तर जानकी म्हणते की मंगलाताई फोन प्लीज घेतात का, आणि फोन स्पीकरवर टाका, तर मंगला फोन स्पीकरवर टाकते। तेव्हा दुसऱ्या माणसाची एक ऑर्डर असते आणि तो जानकीला विचारतात की तुम्ही जानकी ताईच ना, मग आमची ऑर्डर घेतान का साडीवर डिझाईन करण्याच्या। जानकीला मात्र खूप टेन्शन येते, जानकी म्हणते की नाही दादा, मी हे काम नाही करत, तुम्हाला कुठून तरी चुकीची माहिती मिळालेली आहे, प्लीज आता ह्या नंबरवर कॉल करू नका, रॉंग नंबर, म्हणून मंगला फोन कट करते। तेव्हा दुसरा कॉल येतो, तर जानकी म्हणते की उचला, आणि पुन्हा ते लगेच ती मॅडम म्हणते की आओ जानकी मॅडम ना, मला माझ्या बहिणीचं लग्न असल्यामुळे साडीवर डिझाईन करून हवी होती। तेव्हा जानकी तर डोक्याला हात लावते आणि ती वैतागून म्हणते की आओ, तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल, मी हे काम नाही करत, प्लीज माझा नंबर ब्लॉक करा, माझ्या नंबरवर पुन्हा कॉल करू नका, आणि रॉंग नंबर, म्हणून ती मंगलाला पुन्हा फोन कट करायला सांगते। मंगला म्हणते की अगं बाई, काय वहिनी हे सर्व, तर जानकी म्हणते की काय चालले तेच कळत नाही, यांना कोणी सांगितले की मी साड्या डिझाईन करते। त्यानंतर जानकी ही सर्वांना ब्रेकफास्ट देत असते आणि तेवढ्यात परत जानकीच्या मोबाईलवर कॉल येतो, तर जानकी तो फोन कट करते। तर सुमित्रा विचारते की अगं जानकी फोन का घेत नाही, तर मंगला तेवढ्यात चहा घेऊन येते आणि म्हणते की वहिनीला सकाळपासून नुसते कॉल येतात। तेव्हा पुन्हा दुसरा कॉल येतो, जानकी पुन्हा तो फोन कट करते। तेव्हा नाना म्हणतात की अगं जानकी काय झाले, फोन का उचलत नाही। तेव्हा जानकी म्हणते की नाना, सकाळपासून माझे 15-20 कॉल उचलून झालेत, कोणाला तरी वाटते की मी ड्रेस डिझाईन साडी डिझाईन करते, मग सतत मला ऑर्डरसाठी फोन येतात, कळत नाही हे कोणी पसरवले ते, पण मी किती जणांना सांगू की मी ते काम नाही करत, म्हणून मी फोनच उचलत नाही। तेव्हा मंगलाताई म्हणतात की वहिनी, तुमच्या साडीवरचे डिझाईन लोकांनी टीव्हीवर पाहिले म्हणून बहुतेक ते फोन करतात। तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अगं मंगलाताई, वहिनींच्या साडीचे डिझाईन त्यांना आवडले, मग वहिनीचा फोन नंबर त्यांना कसा मिळाला। नाना सुद्धा तेच बोलतात की जानकीचा नंबर त्यांना कुठून मिळाला असेल। तेव्हा सारंग म्हणतो की नाना, नक्कीच काहीतरी गडबड आहे, आणि तेवढ्यात ऐश्वर्या तयार होऊन बाहेर येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग करते। आणि तेवढ्यात जानकीचा पुन्हा मोबाईल वाजतो, तर ऐश्वर्या म्हणते की कोणाचा फोन वाजतो, घेत का नाही। तेव्हा सारंग म्हणतो की वहिनींचा फोन आहे, सकाळपासून अनोळखी माणसांचे कॉल त्यांच्या नंबरवर येतात, घेऊन घेऊन त्या कंटाळ्या, म्हणून त्या घेत नाही। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं, कोणीतरी जानकीच्या डिझाईनची फुकट जाहिरात केली आणि तिचा फोन नंबर सुद्धा दिला, त्यामुळे सारखे तिला कॉल येतात। तेव्हा ऐश्वर्या मात्र खूप खुश होते आणि मस्त आहे, तर मग आत्ता खरी मज्जा येईल की जानकी, खूप कौतुक केले ना तू तुझ्या
साडीवरच्या डिझाईनचे आणि सगळ्यांनी सुद्धा मग कान दुखेपर्यंत ऑर्डर घेत बस. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा जानकीला म्हणते की आओ पण वहिनी, एका परीने तुमच्या डिझाईनचे कौतुकच होते आणि तुम्ही तर फेमस होतात. That's great. आणि कसे आहे की सगळ्याच गोष्टीकडे आपण पॉझिटिव्हली जर बघितले, वाईटात पण आपल्याला चांगले दिसते. आओ मग तुम्ही फेमस होता सगळीकडे, हे चांगलं नाही का? जानकी मात्र ऐश्वर्याला काही उत्तर देत नाही आणि रागाने तिच्याकडे बघत असते. आणि तेवढ्यात परत जानकीच्या मोबाईलवर कॉल येतो, तर ऐश्वर्या म्हणते की घ्या परत कॉल आला. आणि जानकीला म्हणते की वहिनी फोन घ्या. जानकी म्हणते की नाही नाही, झाले तेवढे कौतुक बाद झाले, सकाळपासून इतके कॉल आलेत, न उचललेच बरे राहील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जोपर्यंत तुम्ही हे 100 कॉल उचलत नाही आणि फोन करून त्यांना सांगत नाही तोपर्यंत कॉल तर येतच राहणार. मग घ्या, बोलून घ्या, नाहीतर थांबा मीच कॉल घेते. म्हणून ऐश्वर्या मोबाईल उचलते, तर ओवीच्या शाळेतून तो कॉल आलेला असतो. तर त्या मॅडम म्हणतात की हा ओवीच्या आईचा म्हणजे जानकी रणदेवे यांचाच नंबर आहे ना. तर ऐश्वर्या म्हणते की हो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बोला. तर ओवीच्या मॅडम म्हणतात की मी ओवीच्या स्कूलमधून बोलते आणि आज कॉल स्कूलचा टाइम चेंज होणार, मग शाळा 2:30 सुटणार, त्यामुळे ओवीला घेण्यासाठी तुम्ही 10:30 या. आणि मॅडम फोन ठेवतात. तर ऐश्वर्या लगेच ही मुद्दाम दुसरीकडे बोलण्याचे नाटक करते, म्हणजे कुणीतरी डिझाईन वाल्यांनीच फोन केला आणि मुद्दाम वेगळेच फोनवर बोलत असते. तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली, त्या डिझाईन वगैरे काही करत नाही, त्यामुळे तुम्ही पुन्हा कॉल येथे करू नका, असे सांगते. आणि फोन ठेवून जानकीच्या हातामध्ये मोबाईल देत म्हणते की इतके सिम्पल होते फक्त. आणि म्हणते की तुम्ही या फोन कॉल्सकडे जरा गमतीने बघा, म्हणजे तुम्हाला या कॉलचा त्रास नाही होणार. आणि सुमित्राला म्हणते की हो की नाही आई? तर सुमित्रा म्हणते की हो. आणि जानकीला म्हणते की तू इतके मनाला लावून घेऊ नकोस. आणि तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर परत कॉल येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे बापरे वहिनी, लोक तर तुमच्या डिझाईनच्या प्रेमातच पडले, सारखे फोन कॉल्स द्या इकडे, मी बोलते. तर ऐश्वर्या फोनवर बोलू लागते, तर जानकीला खूप वैताग येतो. त्यानंतर जानकी ही सुमित्राच्या रूममध्ये येते आणि आई तुमच्या गोळ्या घेण्याची वेळ आता झाली, असे म्हणून ती सुमित्राला गोळ्या देते. तर सुमित्रा विचारते की काय ग, आता तुझ्या ते फोन कॉलचे काही झाले का? तेव्हा जानकी म्हणते की हो, नेटवर बघितल्यानंतर मला समजले की सोशल मीडियावर कुणीतरी माझ्या नावाची फेक जाहिरात केलेली आहे, कंप्लेंट केलेली आहे, मग संध्याकाळपर्यंत मला कळेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की कौतुक वाटते ग तुझे मला, घरातील कामामध्ये सुद्धा हुशार, या सर्व टेक्निक गोष्टीमध्ये सुद्धा अगदी एक्सपर्ट. तेव्हा जानकी म्हणते एक्सपर्ट आहे की नाही हे मला नक्की माहिती नाही, परंतु अपडेट मात्र नक्की आहे. कसे आहे की टेक्नॉलॉजी आज खूप पुढे गेली आहे आणि ती जर आपण शिकलो नाही तर बरोबर आपण जगाच्या मागे राहू, त्यामुळे हे शिकणं तर गरजेचेच आहे. जसं स्वयंपाक येणे गरजेचे आहे, तसं कम्प्युटर चालवणे, मोबाईल येणे वापरणे, इंटरनेट वापरणे तितकेच महत्वाचे आहे. मला असे वाटते की आई प्रत्येक गृहिणीने हे शिकलेच पाहिजे. आणि ऐश्वर्य त्या दोघींचे बोलणे चोरून ऐकत असते आणि ते सर्व ऐकून म्हणते की झाले, मास्तरीन बाईचा क्लास सुरू झाला. सतत दुसऱ्याला काहीतरी शिकवत असते, पण आता तर खरी मजा येणार, कारण सतत लोकांना ज्ञान देत असते. मग आता हिच्या मुलीची शाळा दुपारऐवजी सकाळी सुटणार याचा तर इला अजिबात पत्ताच नाही, पण मी मात्र हिच्या मुलीला शाळेतून वेळेवर घ्यायला जाणार आणि सुखरूप घरी घेऊन येणार, मग माझे कौतुक होईल आणि जानकीला बोलणी पडतील. मग सर्वजण म्हणतील की स्वतःच्या मुलीकडे द्यायला वेळ नाही, कशाला मोठ्या मोठ्या बाता करायच्यात. आणि खरंच ऐश्वर्या खूप एक्झॅक्टली असा प्लॅन आहे, म्हणून ऐश्वर्या खुश होते. ओवीला आणायला ती निघून जाते. तोपर्यंत जानकी ही सुमित्राच्या रूममध्येच गप्पा करत असते. त्यानंतर इकडे ऋषिकेश जेव्हा ऑफिसमध्ये येतो तर सर्व ऋषिकेशचे अभिनंदन करतात आणि फुलांचे बुके देतात आणि सर्व मिळून ते आजच्या चर्चेला काय आहे ते सुरुवात करतात. तर ऋषिकेश सांगू लागतो की आजच्या चर्चेचा विषय आहे की आंतरपीक. मग आंतरपीकाचे नियोजन कसे करायचे याचे ऋषिकेशने जे काही वेळापत्रक बनवलेले असते तर ते सर्वांना पाठवून तो त्याची माहिती देत असतो. सर्वजण ऋषिकेशची माहिती ऐकत असतात. सारंगचे मात्र पूर्ण लक्ष ऐश्वर्याकडे लागलेले असते, कारण सारंगने जे गिफ्ट ऐश्वर्याला दिलेले असते तर ऐश्वर्याने त्याचा किस घेऊन प्रेमाने स्वीकारलेले क्षणच त्याला आठवतात. सारंग मात्र स्वतःशी खूप लाजत असतो आणि हसत असतो, तर ऋषिकेशचे त्याच्याकडे लक्ष जाते आणि सारंगला इतके खुश बघून ऋषिकेश सुद्धा खूप खुश होतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता आपल्या चर्चेचा आजचा विषय आपण येथेच थांबूयात. तुम्हाला काही अडचण असल्यानंतर तुम्ही मला मेल करा आणि बिंदास विचारा, असे आपल्या सर्व स्टाफला सांगत असत. तेव्हा सर्व स्टाफ निघून जातात. तर ऋषिकेश खुश होऊन सारंगला विचारतो की काय सारंग, कानमंत्राने जादू केली की नाही?
तेव्हा सारंग हसत लाजतच म्हणतो की हो, त्यांना ते गिफ्ट खूप आवडले असे सांगतो आणि तो ऋषिकेशला थँक्यू बोलतो. तर ऋषिकेश म्हणतो की अरे थँक्यूचं काय, त्यात हे बघ तू आणि ऐश्वर्याने नेहमी सुखात राहावे एवढेच हवंय मला आणि जानकीला. तेव्हा सारंग खूप खुश होतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या घड्याळात पाहते तर 10:15 वाजलेले असतात आणि हीच ती वेळ आहे. आता जायचे आणि ओवीला घेऊन यायचे. घरी आल्यानंतर वर्णन करून सांगायचे, बिचारी ओवी वाट बघत असेल, मी तेथून जात होते म्हणून ती मला दिसली आणि नंतर काय झाले असते, वहिनी मुलीच्या बाबतीत इतक्या बेफिकर असतात असे वाटले नव्हते म्हणून पुढे घरी आल्यानंतर काय बोलायचे याचे नियोजन करत असते. आणि ऐश्वर्या जायला निघते तर सुमित्राही तयार होऊन येते आणि ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या, तू बाहेर निघालीस का? तर ऐश्वर्या म्हणते की हो, माझ्या मैत्रिणीकडे थोडंसं काम होतं ते करून मी पटकन येते. काही काम होते का? तर सुमित्रा म्हणते की अगं नाही नाही, मी डॉक्टरांकडे निघाले होते, मला वाटेत जरा सोडशील का? येताने तर मी एकटीच येईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो डॉक्टरांकडे, आणि कोणत्या एरियामध्ये तुम्हाला जायचे? तेव्हा सुमित्रा म्हणते की सुमोती नगर. तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की अरे बापरे, ओवीची शाळा तर दुसरीकडे आहे आणि हे सुमोती नगर तर दुसरीकडे, मग यांना डॉक्टरांकडे सोडवायला गेल्यानंतर मला ओवीच्या शाळेमध्ये जाण्यासाठी उशीर होईल. आणि तेवढ्यात जानकी येते. जानकी विचारते की ऐश्वर्या काय झाले ग, तुला त्या एरियामध्ये नाही जायचे का? तुझे जर काही महत्वाचे काम असेल तर तू जा तिकडे, मी आईंना घेऊन जाते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही नाही, आईंना डॉक्टरांकडे नेण्याशिवाय काय इम्पॉर्टंट असे काम दुसरे असू शकते, मी घेऊन जाईन आईंना डॉक्टरांकडे. आणि सुमित्राला म्हणते की चल. तर सुमित्रा अगदी खुश होते. तेव्हा जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते की अगं जरा बोलायचे होते. तर सुमित्रा म्हणते की अगं तुम्ही बोला, मी तोपर्यंत गाडीमध्ये बसते, म्हणून सुमित्रा बाहेर जाते. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या थँक्यू बोलायचे होते, कारण तू सर्वत्र माझ्या साडीचे डिझाईन व्हायरल केले त्याबद्दल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वहिनी तुम्ही नेमकं काय बोलता ते मला नाही कळत. तेव्हा जानकी म्हणते की अगं तुला हे कळत नाही की मी अडाणी नाही, मी माझ्या घर संसारात रमले याचा अर्थ मी बाहेरच्या जगाशी संबंध तुटला असे नाही होत, मला सुद्धा टेक्नॉलॉजी कळते, मी अपडेटेड आहे ऐश्वर्या, त्यामुळे ह्या फोन कॉलचा जो काही त्रास झाला तो पुरे झाला, तुझे ते वाईटात चांगले पगणे ते मी योग्य ठिकाणी कम्प्लीट करून थांबवले सुद्धा. मला मान्य आहे की घर म्हटल्यानंतर भांड्याला भांडे तर लागणारच, त्याचा आवाज सुद्धा होणार आणि त्या आवाजाचा त्रास सुद्धा होऊ शकतो, पण हे सर्व कांठळ्या बसण्या अगोदर थांबव ऐश्वर्या, मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये राग आहे, तुला जर भांडवायचे असेल तर तू भांडू शकते अगदी कडकडून, पण सर्व काही मनातील बाहेर काढून टाक, या असे मनात साठून धुमसत राहू नकोस. खरं बोलण्याने सर्व काही प्रश्न सुटतात, परंतु तू ते तर करतच नाही. या घराला तू आपले मान, तू आमची आहे परकी नाहीस, त्यामुळे परकेपणा ऐश्वर्या सोडून दे, हे सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि बहुतेकदा तुझ्यासाठीच. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा वहिनी. तेव्हा जानकी म्हणते की बात झाले, आता काही डिपेंड करायची गरज नाहीच, मला कळले ते तुला सुद्धा कळले, आणि हे गोष्ट मी कितीही स्ट्रेट बोलत असले तर ते तुझ्या प्रेमापोटी बोलते, हे मात्र लक्षात ठेव, आणि जा आता, आई केव्हापासून गाडीमध्ये वाट बघतात, डॉक्टरांकडे जायला उशीर नको व्हायला. जानकी आतमध्ये जाते तर ऐश्वर्या मनात म्हणते की मला तुझ्याविषयी कणभर सुद्धा प्रेम नाही, कारण तूच माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलाय, आय हेट यू, म्हणून जानकीचा खूप रागराग करते. त्यानंतर इकडे ओवीची स्कूल सुटते आणि ओवी विचार करत असते की कोणीच का मला नेहला आले नसेल. ओवी सर्वांची वाट बघत असते परंतु कोणी येत नाही. तर ओवी मनात म्हणते की वॉचमन काका तर म्हटले होते की घरी कॉल केला होता, नाहीतर सर्वजण कामात असतील, आजीला सुद्धा बरे नाही, सर्वजण तिच्या जवळ असतील आणि त्यांना असे वाटले असेल की ओवी आता मोठी झाली, ती एकटी येऊ शकते, मग चालेल, मला तर रस्ता माहितीच आहे, मग आता एकटीच जाते. आणि ओवी लगेच एकटीच निघून जाते. तर वॉचमन काका फोनवर बोलता बोलतात पुढे येतात आणि ओवी कुठे गेली, बहुतेक तिला घरचे घेण्यासाठी आले असतील, मग गेली असेल. आणि ओवी ही एकटीच जायला निघते आणि रोडने येत असते. तर इकडे वॉचमन काका हे गेट लावून घेतात. तर ऐश्वर्या तेथे येऊन पोहोचते. तेव्हा ऐश्वर्या वॉचमन काकांना विचारते की अहो एक मिनिट थांबा. तर वॉचमन काका म्हणतात की काय झाले मॅडम. तेव्हा ऐश्वर्या विचारते की मुले कुठे आहे. तर वॉचमन काका सांगतात की गेली मुले, मी तर आता गेट लॉक सुद्धा करतोय. ऐश्वर्या म्हणते की काय सर्व मुलं गेलीत, आणि खूप घाबरते. तर मनात म्हणते की आता ओवी कुठे गेली असेल, आणि ओवीला शोधू लागते. तर इकडे तिकडे ओवीला आवाज देऊ लागते आणि ही कुठे गेली असेल, घरी गेली असेल का असं विचार करते, आणि ही मुलगी कुठे गेली असेल म्हणून परत शोधू लागते. आणि या मुलीने सर्व माझा प्लॅन खराब करून टाकला, मग हिला कुठे शोधायचे, जाऊन दे आता मी घरी जाते आणि मला काही माहितीच नाही असे दाखवते, मग कुणाला काही कळणार सुद्धा नाही, ती इथे नाही, मग मला असे वाटते की बहुतेक ती घरीच गेली असेल. आणि
मी जाऊन दे ना ऐश्वर्या, कशाला डोक्याला शॉट गेली असेल ती मरून दे, असे बोलून रागाने गाडीमध्ये बसते। तर ओवी रोडने येत असते, परंतु तिचा रस्ता मात्र चुकतो आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ओवीला काही घरी जाण्याचा रस्ता सुचत नाही आणि ती त्या रस्त्याकडे बघते। तर हा रस्ता घरी जाण्याचा नाही म्हणून ओवी रडायला लागते आणि जोरात आई असे ओरडते। त्यानंतर जानकी ही ठरलेल्या टाईमप्रमाणे ओवीला घेण्यासाठी तिच्या स्कूलमध्ये येते आणि वॉचमन काकांना म्हणते की तुम्ही गेट का लावले। तेव्हा वॉचमन काका म्हणतात की मॅडम आज शाळा लवकर सुटली। तेव्हा जानकी म्हणते की काय। तेव्हा ऋषिकेश आणि सर्वजण येऊन पोहोचतात। तर ऋषिकेश त्या मॅडमवर रागावतात की आमच्या मुलं आम्ही तुमच्या भरोशावर स्कूलमध्ये सोडतो, मग ती गेलीच कुठे। तेव्हा मॅडम म्हणतात की आओ सकाळी आम्ही सर्व पालकांना फोन करून हे सर्व सांगितले होते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, तर जानकीच्या सर्व काही लक्षात येते आणि जानकी लगेच घरी आल्यानंतर ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला म्हणत असते, मोठी जाऊ म्हणून मी तुझ्या सर्व चुका पोटात घालते, मी सर्व काही सहन करण्याचा प्रयत्न करील, पण जर माझ्या मुलीच्या बाबतीत जर काही वाकडं वागलीस तुला मी फाडून काढेल, आई आहे मी तिची, ही गोष्ट लक्षात ठेव। तर ऐश्वर्याची बोलतीच बंद होते कारण जानकी खूप भडकलेली असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की अगदी सबस्क्राईब करा। धन्यवाद।